आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक दौऱ्यामध्ये राहुल गांधींचं टेम्पल रन सुरूच. धर्मशाळेच्या मंजुनाथेश्वर मंदिराला दिली भेट. गुजरातात निवडणुकीत फायदा लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातही मंदिरांना भेटी देण्याचं सत्र सुरू ठेवलं आहे. गुजरात निवडणुकीत राहुल यांच्या मंदिर भेटीमुळे काँग्रेसला चांगली मदत झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकातही होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी धर्मशाळा इथल्या मंजुनाथेश्वर मंदिराला भेट दिली, तर दुसरीकडे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कोप्पल इथल्या लिंगायत मठाला भेट दिली. काँग्रेसनं लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवलाय, त्यामुळे भाजपनंही लिंगायतांना चुचकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. कर्नाटक विधानसभा निवडणूक धर्म आणि जात या मुद्द्याभोवती येऊन पोहोचली आहे, त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसचे दिग्गज नेते मठ मंदिरांना मोठ्या प्रमाणात भेटी देत असल्याचे चित्र कर्नाटकमध्ये पाहायला मिळतंय. कर्नाटक सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला अल्पसंख्याक धर्माची मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय समीकरण बदलली आहेत. महानगर न्यूज साठी धर्मशाळेहून राजू कोळी.